हे महाआरोग्य शिबिराच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणारे आपले सगळ्यांचे सहकारी छगन भुजबळ साहेब, चंद्रकांत दादा पाटील, गिरीश महाजनजे, अर्जुनराव खोतकर, सुरेशराव नवले, सुभाष बने, गणपतराव कदम, डॉक्टर पराग संचेती, राजन तेली, विद्याधर अनासकर, डॉक्टर संजीव ठाकूर, नंदकुमार वाळन, दत्तात्रय गायकवाड, डॉक्टर अजय चंदनवाले, डॉक्टर दीपक जुमानी, डॉक्टर प्रवीण बांगर, डॉक्टर दिलीप कदम, अभय मांढरे, मुखारी अलगुंडे, बापूसाहेब भुजबळ, प्रदीप देशमुख, विविध राजकीय पक्षाचे उपस्थित असणारे सर्वच मान्यवर, तसंच वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारे उपस्थित असणारे सर्व नामवंत डॉक्टर्स, त्यांना मदत करण्याच्या करता असणारा सगळा स्टाफ, नर्सेस असतील, पॅरामेडिकल स्टाफ असेल, राज्य सरकारचा आरोग्य विभागाचा, वैद्यक शिक्षण विभागाचा उपस्थित असणारा सगळा आमचा अधिकारी वर्ग, पत्रकार मित्र, सर्व इथं आरोग्याच्या निमित्तानं स्वतःची तपासणी करण्याच्या करता आलेले सगळे माझे बांधव, आणि ज्यांच्या पुढाकारातनं हा कार्यक्रम इथं होतो आहे, ते आपल्या सगळ्यांचे तरुण सहकारी सनी निमण, त्यांची सगळी टीम, जमलेल्या बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, सुरुवातीला सनीनं प्रास्ताविक केलं, त्याच्यानंतर स्वतः रामेश्वर नायकांनी ह्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी समजून सांगितली, आणि चंद्रकांत दादा पाटलांनी पण राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या ज्या काही योजना देशातल्या राज्यातल्या जनतेचं आरोग्य चांगलं राखण्याकरता, ज्यांची आर्थिक ऐपत नसते परंतु महत्त्वाचे उपचार करून घेणं तितकंच गरजेचं असतं, अशाकरता राज्य सरकार, हे महायुती सरकार, हे देखील जनतेच्या पाठीशी उभं राहिलेलं आहे, आणि केंद्र सरकार नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देश पातळीवर देखील काम करत आहे. आज मोफत आरोग्य शिबिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचं, सर्व पुणेकरांचं मी मनापासून स्वागत करतो, आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून सनी निमण आणि त्याच्या सगळ्या सहकाऱ्यांनी मोफत महाआरोग्य शिबिराचं आयोजन केल्याबद्दल सनीचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं कौतुक पण करतो, अभिनंदन पण करतो. अलीकडं उपचाराचे खर्च वाढलेत ह्याचा अनुभव प्रत्येकजण आपल्या आपल्या घरामध्ये, जर एखादा गंभीर आजार झाला तर आपल्याला त्याच्या संदर्भातली त्याची किंमत मोजावी लागते. आज हे शिबिर होत असताना या निमित्तानं मी माझे जवळचे सहकारी स्वर्गीय विनायकराव निमण साहेबांचं पण स्मरण करतो, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. खरं तर त्यांच्या एक दिलदार मित्र, एक दिलदार सहकारी, सर्वसामान्य जनतेच्या मध्ये शिरून काम करणारा एक सहकारी, आज देखील महाराष्ट्रातले आमचे मराठवाडा असेल, कोकण असेल, इतर भागातले अनेक आजी माझे आमदार इथं उपस्थित आहेत. फार चांगल्या प्रकारचं मैत्री ही विनायक निमणांनी जपलेली होती आणि ती शेवटपर्यंत त्यांनी त्या ठिकाणी टिकवली. इतक्या अचानकपणे ते आपल्यातनं निघून जाते हे आपल्याला कुणाच्या स्वप्नात देखील नव्हतं, परंतु काळाच्या नियतीच्या पुढं आपलं कुणाचं काही चालत नाही, आणि त्याच्यातनं आपण विनायक निमणांना गमावून बसलो. परंतु त्यांचा वारसा पुढं नेण्याचं काम सनी चांगल्या प्रकारे करतो. सनीनं मला आल्यावर सांगितलं, वैद्यकीय शिक्षण मंत्री पदाची जबाबदारी महिना सव्वा महिन्यापूर्वीपर्यंत आमचे सहकारी गिरीश महाजन साहेबांच्यावर होती. त्यांनी नेहमीच अशा कामामध्ये स्वतःला झोकून दिलेलं होतं, आणि म्हणून त्यांनी अशा प्रकारचं हे महाआरोग्य शिबिर करावं, आणि देवेंद्रजींनी पण त्यांना एक प्रोत्साहन दिलेलं होतं, आणि त्याच्यातनं सनीनं हा पुढाकार घेतला, तो खरोखरीच कौतुकास्पद आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गाडी चालवत असताना हार्ट अटॅक आल्याचं निमित्त झालं, आणि आपले सहकारी विनायक निमणांच्या सारख्या आमच्या मित्राला स्वतःचा जीव गमवावा लागला. त्यांना तातडीने उपचार मिळाले असते तर त्यांचा जीव वाचला असता, आणि त्याच्याकरता आम्ही 108 नंबर फिरवल्यानंतर तुमच्याकडे ॲम्ब्युलन्स आली पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारे बाळासाहेबांच्या नावाने आपला दवाखाना
ह्या करता कालच्या पुरवणी मागण्यामध्ये 210 कोटी रुपयाची तरतूद आम्ही केली आणि 700 ठिकाणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना त्या ठिकाणी सुरू केलेला आहे। महायुतीच्या माध्यमातून जे जे काही सर्वसामान्य जनतेच्या करता सर्व घटका करता करता येईल तो करण्याचा प्रयत्न एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस, मी आणि आमचे सगळे मंत्रिमंडळातले सहकारी आमचा सगळ्यांचा त्या ठिकाणी असतो। परंतु जे आता मी विनायक निंबाळ साहेबांचं उदाहरण दिलं त्या घटनेतनं एक मात्र निश्चितपणे झालेलं आहे की सामाजिक काम करत असताना आपण प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे। 40-50 नंतर नियमित आरोग्याच्या तपासण्या करून घेतल्या पाहिजे। स्वर्गीय विनायकरावांनी आयुष्यभर समाजसेवेचा वसा जपला आणि सांभाळला। त्यांच्या पक्षात त्यांचे पुत्र सनी हे काम करतात ते बघून माझ्यासारख्याला पण समाधान वाटतंय, आनंद देखील झालेला आहे। ह्यावेळेस ह्या पुरवणी मागण्याच्या निमित्तानं खूप चांगल्या चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न आम्ही या महायुतीच्या माध्यमातून केलेला आहे। 15 ऑगस्टपर्यंत साधारण सरकारी रुग्णालयामध्ये सर्वांना मोफत उपचार करण्याच्या करता, म्हणजे ह्याच्या आधी तुम्हाला दवाखान्यामध्ये गेल्यानंतर गव्हर्नमेंटचा जो पेपर काढावा लागायचा त्याला काही पैसे द्यावे लागायचे। 15 दिवसापूर्वीच कॅबिनेटला आम्ही निर्णय घेतला की इथून पुढं जो सर्वसामान्य नागरिक येईल सरकारी दवाखान्यामध्ये त्याला 1 रुपया देखील द्यावा लागणार नाही, त्या सर्वांना मोफत उपचार करून देण्याचा अतिशय महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राज्य सरकारने घेतलेला आहे। सरकारचा या निर्णयाचा फायदा माझ्या महाराष्ट्रातल्या गरीब आणि गरजू रुग्णांना मिळणार आहे आणि त्यामुळं त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी बैठक झाली आणि त्यामध्ये बैठकीत हा निर्णय घेतला। राज्यातल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जवळपास 2418 संस्था आहेत, या सर्व ठिकाणी निःशुल्क उपचार आपल्याला मिळणार आहे। सध्या मला वैद्यकीय क्षेत्रातल्या मान्यवरांना सांगायचं आहे, आपल्याला सांगायचं आहे, राज्यामध्ये ॲडिनो व्हायरसमुळं डोळ्यांची मोठ्या प्रमाणावर साथ पसरलेली आहे, त्यामुळं अनेक माझ्या नागरिकांना डोळ्याचा आजाराचा सामना करावा लागतो आहे। पुणे परिसरामध्ये तर डोळ्यांच्या साथीचा मोठा उद्रेक झालेला आहे। राज्यात सर्वाधिक रुग्ण डोळ्यांचे हे आपल्या पुणे शहर आणि ग्रामीण भागात नोंदवले गेलेले आहेत। माझा आळंदीचा परिसर असेल हे डोळ्यांच्या साथीचं मोठं केंद्र असल्याचं सध्या सर्वेक्षणामध्ये पुढं आलेलं आहे, त्यामुळं प्रत्येकाने आपल्या डोळ्याची काळजी घेतली पाहिजे अशा प्रकारची माझी विनंती आहे। पावसाळा असल्यामुळं इतर संसर्गजन्य आणि साथीच्या आजारांची शक्यता लक्षामध्ये घेऊन राज्यातल्या आरोग्य विभागाचा सतर्क राहण्याचा इशारा सरकार म्हणून आम्ही दिलेला आहे। साथींच्या आजाराचा मुकाबला करण्यासाठी आमचा आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग सज्ज आहे। त्याच्यामध्ये या मोफत आरोग्याच्या शिबिराच्या माध्यमातून सर्वसामान्य आरोग्यांची तपासणी केली जाईल। प्राथमिक टप्प्यातच आजाराचं योग्य निदान झाल्यामुळं त्या व्यक्तीवर उपचार करणं सोपं जाणार आहे। या आरोग्याच्या शिबिरात विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्फत मोफत आरोग्य तपासण्या केल्या जाणार आहे। ही अतिशय चांगली आणि कौतुकास्पद बाब आहे। त्याकरता जे काही नावाजलेले डॉक्टर आहेत त्यांनी त्याच्यामध्ये सहभाग दाखवला, त्याबद्दल ह्या वैद्यकीय क्षेत्रातल्या सर्व मान्यवर डॉक्टरांचं मी मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि त्यांच्या ह्या कार्याला शुभेच्छा देखील देतो। कोणत्याही आजाराचं प्राथमिक टप्प्यात निदान झालं की त्यावर उपचार करणं हे नेहमीच सोपं जातं, तसंच रुग्णांच्या जीवाची जोखीम कमी होते, त्यामुळं प्रत्येकाने वयाच्या 40-50 नंतर नियमित आवश्यक असणाऱ्या आरोग्य तपासण्या केल्या पाहिजे, रोज व्यायाम केला पाहिजे, व्यसनापासून दूर राहावा, दररोज व्यायाम केला पाहिजे, मैदानावर खेळलं पाहिजे, सकस आहार घेतला पाहिजे, ताणतणावमुक्त जीवन जगलं पाहिजे, सिगारेट असेल, दारू असेल, ड्रग्ज असतील अशा कुठल्याही प्रकारच्या व्यसनापासून आपण सगळ्यांनी दूर राहिलं पाहिजे। मला कोरोनाचा काळ आठवतो आहे, 2.5 वर्षाच्या काळात आपल्याला हॉस्पिटलचं आणि आरोग्यसेवेचं महत्त्व उभ्या जगाला कळलं, त्यांची गरज कळली। इतर कुठल्याही सेवेपेक्षा आरोग्यसेवा ही जगात सगळ्यात महत्त्वाची सेवा आहे याची जाणीव कोरोनाच्या संकटाच्या काळामध्ये आपण झाली आणि त्या काळामध्ये
डॉक्टर, नर्सेस, पैरामेडिकल स्टाफ, आमचे आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलीस, शासकीय, निम शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, आमच्या स्वयंसेवी संस्था सर्वांनी खूप चांगलं काम केलं। त्यांच्या कामाबद्दल देखील मी त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचा आभार मानतो। करोना काळात डॉक्टर मंडळींच्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सहकार्यानं आपण करोनाचा संकटाचा नियोजनबद्ध पद्धतीने सामना करू शकलो, त्यामुळे महाराष्ट्र करोना काळात केलेल्या कामाची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली ह्याची पण नोंद कृपा करून आपण सगळ्यांनी घ्यावी। एकंदरीतच निरोगी आरोग्यदायी जीवन जगण्याचा हक्क तो प्रत्येकाला मिळाला पाहिजे, त्यासाठी व्यक्तिगत सार्वजनिक जीवन असं दोन्ही स्तरावर प्रयत्न केले पाहिजेत। आता आमच्या मंत्रिमंडळामध्ये सर्वात फिट मंत्री कोण आहे तर ते गिरीश महाजन आहेत। साठीच्या पुढं गेलेत पण कोण म्हणणार नाही ते बाबा साठीच्या पुढं गेला। परवा विशाळवाडीला जी घटना घडली मित्रांनो, तिथं पहिलं जर पहाटे 2:30 शासनाचा कोण प्रतिनिधी पोहोचला तर ते गिरीश महाजन पोहोचलेले होते। एवढा उभा कडा होता, फायर ब्रिगेडचा एक जवान वर जाताना जाता जाता तिथं हार्ट अटॅक येऊन गेला, एवढा तो म्हणजे ट्रेकिंग करता जातात अशा प्रकारची ती जागा। पण आरोग्य अतिशय फिट ठेवल्यामुळं आज त्यांचा दंड तुम्हाला तपासता येणार नाही, पण मी त्याचा दाबून बघत असतो दंड कसा आहे, एकदम फिट आहे। म्हणून सनीला ज्यावेळेस मला भेटायला आला, मी एक माझ्या मुलाच्या नात्याने सनीला सांगितलं की सनी थोडासा स्थूलपणा कमी केला पाहिजे। त्याच्याबरोबर आले त्याला पण सांगितलं, ज्या त्या गोष्टी ज्या त्या वयामध्ये झाल्यानंतर आपल्या स्वतःला पण मदत होत असते आणि आपण ज्यावेळेस समाजाचं भलं करायला जातो त्यावेळेस सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे। म्हणून राजकीय क्षेत्रातले कुणी असू द्यात किंवा इतर कुठल्या क्षेत्रातले असू द्यात, प्रत्येकाने आपले शारीरिक प्रकृती अतिशय योग्य पद्धतीने ठेवली पाहिजे। व्यक्तिगत आयुष्यात दारू, सिगारेट, ड्रग्जसारखी व्यसनं, वाईट सवयी असतील तर त्या सोडाव्या लागतील। सकाळी लवकर उठावं, मैदानाचे खेळ खेळणं, व्यायाम करणं, पोषक आहार घेणं यासारख्या सवयी स्वीकाराव्या लागतील। वैयक्तिक सार्वजनिक जीवनामध्ये आपण सगळ्यांनी स्वच्छतेचा अग्रक्रम द्यायला पाहिजे अशा प्रकारची माझी विनंती आहे। राज्यांनी आरोग्यसेवा बळकट करण्यावर भर दिलेला आहे, अक्षरशः करोडो रुपयाचा निधी आम्ही त्याकरता खर्च करतो आहे आणि त्याच्यातून आपला महाराष्ट्र कसा आरोग्याच्या बाबतीमध्ये सर्वसामान्य माणूस हा निरोगी राहील। मलेरिया, डेंग्यू, व्हायरल इन्फेक्शन हे शब्द लोक अलीकडं सहजपणे सांगतात की मला व्हायरल इन्फेक्शन झालं आहे, आजाराचं हे थैमान थांबवायचं असेल तर तुम्हाला मला जीवनशैली बदलावी लागेल, नियमित व्यायाम आणि सकस आहार आणि व्यसनापासून दूर राहावं लागेल, तरच आपण चांगलं जीवन जगू शकतो। हेच साधू संतांचे विचार आहेत, हेच वारकरी संप्रदायाने सांगितलेलं आहे। या सर्व रोग मोफत तपासणी शिबिराचा प्राथमिक टप्प्यात काही आजारांचं व्याधींचं निदान झाल्यास संबंधित रुग्णांना पुढील उपचारासाठी योग्य मार्गदर्शन करण्यात येणार आहे, कमी खर्चात त्यांच्यावर पुढील उपचार व्हावेत यासाठी देखील त्यांना मार्गदर्शन होणार आहे। या मोफत आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आमच्या पुणेकरांना मोफत आरोग्य तपासणीच्या सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल पुन्हा एकदा सनी निमण आणि त्यांच्या सगळ्या टीमचं, त्याच्यामध्ये राज्य सरकारची पण भूमिका महत्त्वाची आहे, महाराष्ट्र शासन आणि सोमेश्वर फाउंडेशन ह्या सगळ्यांनी, कार्यसम्राट माजी आमदार विनायक आबा निमण यांच्या जयंतीच्या निमित्तानं हा सगळा भव्य दिव्य कार्यक्रम होतोय आणि त्यामुळंच आम्ही ह्या कार्यक्रमाला सगळेजण उपस्थित राहिलो। या मोफत आरोग्य सेवेचा सर्वांनी लाभ घ्यावा अशा प्रकारचं आव्हान करतो। सनी असंच चांगलं काम करत चल आणि आमचे स्वर्गीय मित्र विनायक निमणांचा वारसा तू तेवढ्याच तडफेने पुढे नेण्याचा प्रयत्न कर। त्याकरता जिथं कुठं आमचे आशीर्वाद लागतील, जिथं कुठं आमचं सहकार्य लागेल, आम्ही सगळेजण तुझ्या पाठीशी आहोत हा शब्द देतो आणि ह्या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।